नमस्कार मंडळी, मी शेफ गिरीश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हल्लीच आम्ही एका रिजनल क्युझिनवर काम करत होतो. भारतामध्ये एक असं राज्य आहे जिथे महाराजा लोकांची एक असे राज्य आहे, ते म्हणजे राजस्थान. जर तुम्ही राजस्थानला कधी गेलात तर तिथे वेगवेगळे मोठमोठे किल्ले किंवा महालं तुम्हाला पाहायला भेटतात. ते त्या महालात राहणारे राजे लोक काय पद्धतीचं जेवण जेवत होते, तर तिथे त्यांचे जी जेवणाची पद्धत होती ती अगदी रिच, म्हणजे साजू तूप किंवा मग ड्रायफ्रूट्स, केसर याचा वापर त्यांच्या जेवणामध्ये रेग्युलरली केला जायचा. आणि अगदी हेल्दी असं, जे आपण जे ट्रेंड आत्ता आलेली आहे की हेल्दी क्युझिन, ते त्या टायमाला ते लोक ती हेल्दी क्युझिनचा वापर करत होते. तर म्हणजे त्यापैकीच एक छान अशी आपण रेसिपी आज बनवायची आहे, दाल बंजारा. बंजारा पद्धतीची एक डाळ असं एक प्रिपरेशन आहे, तर ते प्रिपरेशन आज आपण बनवणार आहोत. डाळ बंजारा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते प्रथम आपण बघून घेऊया. डाळ ही मी शिजवून घेतलेली आहे, चणा डाळ आणि उरड डाळ. थोडीशी हळद टाकून त्याच्यामध्ये मीठ घालून आपण छान ती कुकरला शिट्टी काढून घेतलेली आहे. तर म्हणजे ही डाळ बनवण्यासाठी तुम्ही काही जे उडद येतात ते सुद्धा यूज करू शकता. मी सफेद उडद वापरलेले आहेत, पाण्यामध्ये भिजवत घालायचे. चणा डाळ आणि उरड डाळ, उरड डाळ एक कप घेतली तर चणा डाळ अर्धा कप असं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. ते भिजवून छानपैकी आम्ही शिजवून घेतलेलं आहे. कुठल्याही डाळी जर तुम्ही शिजवणार असाल तर त्या प्रथम भिजत घाला, म्हणजे तुमचं जे कुकिंग टाईम जे असतं ते थोडंसं कमी होतं आणि त्याची तुम्हाला हेल्प होते. तर कांदा घेतलेला आहे, आलं कापून घेतलेलं आहे, धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट घेतलेलं आहे, लाल अख्खी मिरची, राजस्थानी मिरची घेतलेली आहे. आपण तडक्यासाठी आपण थोडेसे जिरे आणि मोहरी घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, आणि आपल्याला गार्निश करण्यासाठी आपण थोडंसं कोथिंबीर आणि आल्याचा लांब कापलेले जुलियन्स जे आहेत त्याचा वापर करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. प्रथम मी पॅन गरम करून घेतो. तर म्हणजे आपण सुरुवात करूया. गरम मसालासुद्धा थोडासा आपल्याला लागणार आहे, तो आपण घेतलेला आहे. सर्वप्रथम थोडं तेल, अगदी अशी रिच रेसिपी आहे. मी तेल वापरतोय, तुम्ही तूप किंवा डालडा किंवा घी किंवा बटर यापैकी काही यूज करू शकता. छान तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम माझ्याकडे काही लवंग आणि वेलची आहे ती घालणार आहे. दोन वेलची घेतलेल्या आहेत आणि चार लवंग आहेत. त्यांना छानपैकी फ्राय करून घ्यायचे आणि याच्यातच आप आणि त्याच्यातच थोडीशी मोहरी हे छान तडतडू द्यायचे. छान फ्राय झालं पाहिजे. छान तडतडल्याचा आवाज येतोय. तर ह्याच्यामध्ये आपण आपल्याकडे लाल राजस्थानी मिरच्या आहे, या चार मिरच्या मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. ते एक छान असे फ्लेवर्स आपण कंबाईन करतो. छान मिरची भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हे मी चिरून घेतलेलं आलं आहे, अर्धा इंचाचं आलं असेल हे त्यात घालून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं.
आल्याचा अगदी छान असा भाजल्यानंतरचा जो वास आहे तो सुटलेला आहे. छान भाजून झाल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा आपल्याकडे आहे. साधारण एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. म्हणजे याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं. कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला. म्हणजे ही छानपैकी आपला कांदा खरपूस भाजून झालेला आहे. तर हे फ्लेम मी थोडी स्लो करून घेतोय कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालायचे. सर्वप्रथम थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, थोडीशी जिरा पावडर आणि छानपैकी मसाले जे आहेत आपल्याला भाजून घ्यायचे. म्हणजे याच्यात थोडंसं मी पाणी घालणार आहे. पाणी एवढ्यासाठीच की जे मसाले आपण घातलेले आहेत ते छानपैकी कांद्याला अगदी थोडंसं पाणी. आणि आता फ्लेम वाढून छानपैकी हा मसाला भाजून घ्यायचा आहे. छानपैकी भाजून घ्यायचं आहे. याच्यात आता थोडंसं मी आधे मीठ घातलेलं होतं आणि थोडंसं मीठ कांदा छान मसाल्यांबरोबर भाजलेला आहे. आता आपल्याकडे जी डाळ आहे ती डाळ आपण शिजवून घेतलेली आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं की त्याच्यामध्ये ॲड करायची. याला या डाळीला छानपैकी आपल्याला त्या मसाल्याबरोबर कुक करायचं आहे. 5 ते 7 मिनटं आपल्याला ह्याला शिजवायला लागणार आहे. यात मी थोडंसं पाणी आपण कुकरमध्ये आधी शिजवून घेतलेलीच होती ती डाळ. पण कसं हे मसाले आणि डाळ हे छान मिक्स होऊन एक छान असा एक वेगळा असा टेस्ट छान असे फ्लेवर्स आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. म्हणजे ही डाळी छानपैकी शिजते आहे. मी काय करतो त्याला थोडं कव्हर करून ठेवतो म्हणजे ती लवकर शिजेल. म्हणजे जोपर्यंत आपली डाळ होते तोपर्यंत आपण त्याच्यासाठी थोडंसं गार्निश म्हणून कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून घेऊया.
आणि आपण आल्याचे छान जुलियन्स कट करून घेतलेले आहेत. ते फक्त गार्निशसाठी लागणार आहे आपल्याला. माझ्या मते डाळ झाली असेल. एकदा आपण चेक करून बघूया. ही डाळ छानपैकी तुम्ही फेटू शकता, फेटून घेऊ शकता किंवा अशी सुद्धा सर्व्ह करू शकता. ही ऑलमोस्ट रेडी झालेली आहे डाळ. आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये. जर तुम्हाला जास्त थिक करायची असेल तर तुम्ही पाणी त्याच्यामध्ये कमी टाका, आणि जर थोडंसं वॉटरी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालून सुद्धा ती कुक करू शकता. तर ही मीडियम मी ठेवलेली आहे. जास्त पण पाणी नाही, कमी पण नाही. ही छान शिजलेली आहे डाळ. तरी आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये. छानपैकी आपण बारीक चिरलेली जी कोथिंबीर होती वरतून घालून हे जे जुलियन्स आपल्याकडे आहेत छान असे, तर मंडई तयार आहे आपली दाल पंजा. आता आपण बघणार आहोत भिंडी दही आचारी. आचारी ही बेसिकली रेसिपी राजस्थान पासून आहे. तर राजस्थान मध्ये हे जास्त प्रमाणात बनवलं जातं. तर भिंडी दही आणि आचारी, तर दही हे पोटामध्ये गेलं पाहिजे, कारण थोडंसं बॉडीला थोडंसं शांत ठेवतं दही, म्हणजे थंड ठेवतं दही. तर अशा रेसिपीजमध्ये तुम्ही दही वापरून त्या दह्याचं कन्झम्पशन तुम्ही करू शकता. तर अगदी सिम्पल आणि सोपी रेसिपी आहे. सर्वप्रथम त्यासाठी घेतलेलं काय काय साहित्य आहे ते बघून घेऊया. भिंडी आपल्याला लागणार आहे, तर भिंडी आपण घेतलेली आहे. हळद सॉफ घेतलेली आहे, बडीशॉफ, मोहरी, कलुंजी, मेथी, जिरा घेतलेला आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, थोडंसं जिरा पावडर घेतलेली आहे, धना पावडर आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आहे आपल्याकडे, दही घेतलेलं आहे, मीठ आणि तेल आणि टोमॅटो जे आपल्याला लागणार आहे ते आपण घेतलेले आहे. तर सुरू करूया. सर्वप्रथम गॅस चालू करून घेऊया. सुरुवात तेलापासून करायची आपल्याला. एक टेबलस्पून तेल, म्हणजे सहसा ही रेसिपी तेलामध्येच केली जाते. तर कुठल्याही प्रकारचं तेल, ग्राउंडनट किंवा सनफ्लावर शेंगदाण्याचं तेल किंवा सूर्यफूल तेल किंवा सोयाबीन तेल, असं कुठल्याही तेलामध्ये ही रेसिपी करू शकता. आणि अगदीच जर हेल्दी पाहिजे असेल तर ऑलिव्ह ऑइलचा उपयोग तुम्ही करू शकता. सर्वप्रथम आपल्याला आचारीचा जो मसाला आहे, जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते यूज करायचे. सर्वप्रथम बडीशोफ, वन अँड हाफ टीस्पून आपण घेतलेला आहे. ह्याला छान थोडंसं सौते होऊ द्यायचं. तर छान असा सुगंध आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मोहरी घालायची आणि तिला छान तडतडू द्यायचं. बेसिकली आचारी जो मसाला आहे, म्हणजे हे पाच इन्ग्रेडियंट्स आहेत. कलोंजी आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत. कलोंजी म्हणजे या कांदा जो असतो त्याच्या बिया असतात. हे हाफ टीस्पून. मेथी ही थोडीशी कडवट असते, त्यामुळे जास्त नाही वापरायची, अगदी थोडी, 4 ते 5 दाणे. पण शरीरासाठी खूप चांगली असते मेथी. तर म्हणजे हे 4 मसाले छान आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी आपल्याकडे हिरवी मिरची आहे ही त्याच्यात घालायची आणि कढीपत्ता.
आणि हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. ह्याच्यात आपण अगदी बारीक चिरून घेतलेले नाही आहेत, थोडे मोठे मोठे पीसेस ठेवलेले आहेत मी टोमॅटोचे. हे टोमॅटोचे पीसेस हे त्याच्यात घालायचे. हे छान टोमॅटो आपल्याला सौते करून घ्यायचे. हलके असे सॉफ्ट झाले की याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले ॲड करायचे. त्या मसाल्यामध्ये थोडीशी हळद, आणि मीठ, चवीप्रमाणे मीठ. छानपैकी आपल्याला सौते करून घ्यायचं आहे. आणि भेंडी आपण लांब कापून घेतलेली आहे, तर ही भेंडी आता आपल्याला याच्यामध्ये घालायची. थोडी भेंडी शिजू द्यायची छानपैकी. त्याला एक 5 ते 7 मिनटं लागतील शिजायला. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हे आमचूर पावडर आहे माझ्याकडे, ही 1/2 टेबलस्पून मी आमचूर पावडर वरून टाकते. तर मंडई छानपैकी आपली ही भेंडी सॉफ्ट झालेली आहे. आता आपण काय करायचं, दही घ्यायचं. एका बाउलमध्ये आपण दही घेऊया. हे 1/2 वाटी दही घेतलेलं आहे आपण. छान विस्क करून घ्यायचं, ह्याच्यामध्ये लम्स नसल्या पाहिजे. आणि माझ्याकडे काही मसाले आहेत, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करायचे. सर्वप्रथम थोडीशी हळद, थोडीशी जिरा पावडर, थोडीशी धना पावडर, 1/2 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये घालतोय. आणि थोडीशी लाल तिखट, आपण हिरवी मिरची घातलेली आहे. आता हे छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. मसाल्यांमुळे दह्याला एक छान असा रंग आलेला आहे. त्यात थोडंसं आपण पाणी घालूया. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. गॅस अगदी आपण स्लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे, हे आपल्याला भेंडीमध्ये ॲड करायचं. ते छानपैकी
मंडळी छान आपलं भेंडी आहे की त्या दह्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये शिजणार आहे. आपल्याला याला 5 ते 7 मिनिटासाठी शिजवायला लागणार आहे. अगदी स्लो फ्लेमवर एकदम बारीक आचेवर त्याला शिजू द्यावं. दही आहे, जर तुम्ही फ्लेम वाढवली तर ते फाटायचे चान्सेस असतात, तर त्यामुळे अगदी स्लो फ्लेमवर याला शिजू द्या. 5 ते 7 मिनटं लागतील आणि मग रेडी आहे आपली आचारी दही भेंडी. तर मंडळी आपली भेंडी छानपैकी शिजलेली आहे, तर हे आता ऑलमोस्ट रेडी आहे. ह्याच्यात थोडंसं फायनल टच म्हणजे थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करून आपल्याला ते ॲड करून घ्यायचं. डिश रेडी झालेली आहे, आपण एका ह्याच्यात प्लेटमध्ये छान काढून घेऊया. मंडळी आपली तयार आहे दही आचारी भेंडी. ह्याला फायनल आपण टच देऊया, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली. तर तयार आहे आपली दही आचारी भेंडी. मंडळी मला खात्री आहे तुम्ही ही रेसिपी बघितली असेल आणि ही नक्की तुम्ही करून बघणार. तर मंडळी अशाच छान इंटरेस्टिंग आणि टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन मी शेफ गिरीश पुन्हा भेटेन तुम्हाला. तोपर्यंत मी घेतो तुमची रजा. नमस्कार.